नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये टेस्ट नंबर 4 डिस्कस करणार आहोत। टॉपिकचं नाव आहे इंडस्ट्रियल। ऑब्व्हियसली कालची पण टेस्ट नंबर 3 जी डिस्कस केली होती ती इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगवरतीच केली होती, तर ही पण सेम टॉपिकवर सेम सब्जेक्टवरती टेस्ट असेल। तर ही तुम्हाला एक तुमचं प्रिपरेशन करताना आरटीओ एमवीए मेन्सचं प्रिपरेशन करताना एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। तर यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास चेक करू शकता की त्यातले जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊन तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट येतात, किती चुकत आहेत, त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, हे सगळे डिटेल्स तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर चला स्टार्ट करूया टेस्ट नंबर 4 ला। सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन, बट बिफोर दॅट जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे अपकमिंग टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि जर टेलिग्रामचं चॅनल जॉईन नसेल केलं तर ते पण तुम्ही जॉईन करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। जवळपास 700+ स्टुडंट्सनी जॉईन केलेलं आहे ऑलरेडी, तिथे तुम्हाला या व्हिडिओजचे अपडेट्ससुद्धा मिळत जातील। ओके, तर चला स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन होता कालच्या टेस्टचा। तर इंटरचेंजेबिलिटी कॅन बी अचीव्ड बाय, ओके हा क्वेश्चन होता। तो ऑप्शन्स काय होते, बाय स्टँडर्डायझेशन, बेटर प्रोसेस प्लॅनिंग, बोनस प्लॅन, बेटर प्रोडक्ट प्लॅनिंग। तर हा पण क्वेश्चन आपण ॲट द लास्ट आन्सर जेव्हा डिस्कस करू तेव्हा हा पण क्वेश्चन डिस्कस करणार आहोतच। जरी तुम्ही नवीन असाल तर या टेस्टमध्ये म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतोय। आपण स्टार्टिंगला क्वेश्चन्स डिस्प्ले करूया म्हणजे करतोय, तर तुम्हाला याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत। आणि ॲट द एंड जेव्हा आन्सर्स डिस्कस करू तेव्हा तुम्ही चेक करू शकता की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आलेत आणि किती चुकलेत। ओके, क्वेश्चन नंबर 2 काय होता, ट्रॅव्हल चार्ट्स आर यूज्ड टू, ट्रॅव्हल चार्ट्स कशासाठी यूज करतो आपण, ॲनालाइज मटेरियल हँडलिंग, डिटरमाइन इन्व्हेंटरी कंट्रोल डिफिकल्टीज, ऑप्शन सी प्लॅन मटेरियल हँडलिंग प्रोसिजर अँड रूट्स, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव। ओके, आणि वेळ जास्त पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉजसुद्धा करू शकता। क्वेश्चन नंबर 3, द व्हॅल्यू इंजिनिअरिंग टेक्निक इन विच एक्सपर्ट्स ऑफ द सेम रँक असेंबल फॉर द प्रोडक्ट डेव्हलपमेंट इज नोन ॲज डेल्फी मेथड, ब्रेन स्टॉमिंग, मॉर्फॉलॉजिकल ॲनालिसिस, की डायरेक्ट एक्सपर्ट कंपॅरिझन। ओके, त्या मेथडला काय म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये एक्सपर्ट्स ऑफ द सेम रँक असेंबल फॉर अ प्रोडक्ट डेव्हलपमेंट। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, प्रोसेस लेआउट इज एम्प्लॉइड वेअर लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज रिक्वायर्ड, कुठे एम्प्लॉय करतो आपण प्रोसेस लेआउट, वेअर सिमिलर जॉब्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन सिमिलर मशीन्स, ऑप्शन सी वेअर मशीन्स आर अरेंज्ड ऑन फंक्शनल बेसिस, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव। ओके, क्वेश्चन कळाला, प्रोसेस लेआउट कुठे एम्प्लॉय करतो आपण, ऑप्शन्स गिवन आहेत, ज्याचा आन्सर जे करेक्ट आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग अलाउन्सेस इन टाइम स्टडी। ओके, सो ऑप्शन्स गिवन आर ऑप्शन ए ॲक्सेप्टन्स सॅम्पलिंग, ऑप्शन बी लिनियर रिग्रेशन, ऑप्शन सी परफॉर्मन्स रेटिंग, ऑप्शन डी वर्क सॅम्पलिंग। ओके, तर कुठली टेक्निक आपण यूज करतो टू डिटरमाइन अलाउन्स इन टाइम स्टडी। आणि हे क्वेश्चन्स खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला आरटीओ इन्स्पेक्टर व्हायचं असेल, तर हे क्वेश्चन्स तर बेसिक आहेत ऑब्व्हियसली, तर हे क्वेश्चन्स तुम्हाला यायलाच पाहिजे। जसं जसं आपण टेस्ट इन्क्रीज करत जाऊ तसे क्वेश्चन्सची लेवलसुद्धा वाढूया, तर हे बेसिक क्वेश्चन्स आहेत आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात। जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे जरी क्वेश्चन्स पाहिले तरी याच टाईपमध्ये याच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथे दिसून येतील। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, पर्ट काय आहे, पर्टचे प्रॉपर्टीज काय आहेत, इट प्रोव्हाइड्स एन अप्रोच फॉर कीपिंग प्लॅनिंग अप टू डेट, ऑप्शन बी इट प्रोव्हाइड्स अ वे फॉर मॅनेजमेंट टू रिक्वायर दॅट प्लॅनिंग बी डन ऑन युनिफॉर्म अँड लॉजिकल बेसिस, ऑप्शन सी इट परमिट्स मॅनेजमेंट टू फोरसी क्विकली द इम्पॅक्ट्स ऑफ व्हेरिएशन ऑफ द प्लॅन, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव। हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत। ओके, जे करेक्ट आन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं। ऑप्शन नंबर, क्वेश्चन नंबर 7, सी क्रिटिकल पाथ, क्रिटिकल पाथ मेथड हेल्प्स इन असर्टेन टाइम शेड्यूल्स, ऑप्शन बी मेक्स बेटर अँड डिटेल प्लॅनिंग पॉसिबल, ऑप्शन सी इट प्रोव्हाइड्स अ स्टँडर्ड मेथड फॉर कम्युनिकेटिंग प्रोजेक्ट्स प्लॅन शेड्यूल्स अँड टू टाइम अँड कॉस्ट द परफॉर्मन्स, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव। काय यूज आहे किंवा काय करतं क्रिटिकल पाथ मेथड। ओके, क्वेश्चन नंबर 8, पर्ट इज अप्लाइड फॉर मार्केटिंग प्रोग्राम्स अँड ॲडव्हर्टायझिंग प्रोग्राम्स, ऑप्शन बी फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशीनरीज, ऑप्शन सी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रोडक्ट्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव। सो पर्ट कशासाठी आपण यूज करतो किंवा कशासाठी अप्लाय करतो। क्वेश्चन नंबर 9, द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इज,
काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल, कुठलं आहे? स्टॉक कंट्रोल सिस्टम टू रन द स्टोअर्स इफेक्टिवली, ऑप्शन सी टेक्निकल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द स्टेट ऑफ मटेरियल्स, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. ओके, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. क्वेश्चन नंबर 10, इन प्रोडक्ट लेआउट काय दिलेलं आहे? ऑप्शन ए इट इज स्पेशलाइज्ड अँड स्ट्रिक्ट सुपरविजन इज रिक्वायर्ड इन प्रोडक्ट लेआउट. ऑप्शन बी मशीन्स कॅनॉट बी यूज्ड टू देअर मॅक्सिमम कॅपॅसिटी. ऑप्शन सी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट रायजेस विथ द फॉल इन द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. काय जे स्टेटमेंट्स दिलेलं आहे ते प्रोडक्ट लेआउटच्या रेफरन्समध्ये करेक्ट आहेत का? ओके, तर हे झाले 10 क्वेश्चन्स आणि हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे. ब्रेक इव्हन अनालिसिस रिप्रेझेंट्स रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट अँड व्हॉल्यूम, हे ट्रू आहे का फॉल्स आहे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आता आपण आन्सर्स डिस्कस करणार आहोत, तर तुम्ही चेक करू शकता की तुमचे आन्सर्स करेक्ट आलेले आहेत का नाही. आणि बिफोर दॅट जर व्हिडिओमधले क्वेश्चन जर इंटरेस्टिंग वाटले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करा. ओके, चला तर आता आन्सर्स डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 1 काय होतं? द इंटरचेंजेबिलिटी कॅन बी अचीव्ड बाय ओबियसली स्टँडर्डायझेशन. सो इंटरचेंजेबिलिटी कॅन बी अचीव्ड बाय स्टँडर्डायझेशन. सो ए इज द करेक्ट आन्सर. तुम्ही आन्सर चेक करू शकता तुमचे किती करेक्ट आलेत किती रॉंग आलेत, आणि त्यानंतर आउट ऑफ 10 मार्क्स पण शेअर करू शकता. ओके, ट्रॅव्हल चार्ट्स आर यूज्ड टू, सो ट्रॅव्हल चार्ट्स आर यूज्ड टू अनालाइज मटेरियल हँडलिंग, टू डिटरमाइन इन्व्हेंटरी कंट्रोल डिफिकल्टीज, टू प्लॅन अ मटेरियल हँडलिंग प्रोसिजर अँड रूट्स. सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दी अबव. सो डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 3 काय होता? द व्हॅल्यू इंजिनिअरिंग टेक्निक इन विच एक्सपर्ट्स ऑफ द सेम रँक असेंबल फॉर अ प्रोडक्ट डेव्हलपमेंट, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ब्रेन स्टॉमिंग. ओके, सो बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4, प्रोसेस लेआउट इज एम्प्लॉइड वेअर द लो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इज रिक्वायर्ड, यस करेक्ट. वेअर सिमिलर जॉब्स आर मॅन्युफॅक्चर ऑन सिमिलर मशीन्स, यस. ऑप्शन सी वेअर मशीन्स आर अरेंज्ड ऑन फंक्शनल बेसिस. सो ऑल ऑफ दी अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट. सो डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग अलाउन्सेस इन टाइम स्टडी, कुठली मेथड आपण कुठली टेक्निक यूज करतो टू डिटरमाइन अलाउन्सेस इन टाइम स्टडी, तर ती करतो वर्क सॅम्पलिंग. सो डी इज द करेक्ट आन्सर. वर्क सॅम्पलिंग इज अ टेक्निक इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग अलाउन्सेस इन टाइम स्टडी. नेक्स्ट क्वेश्चन, पर्ट, पर्टबद्दल विचारलं. ऑब्विसली इट प्रोव्हाइड्स एन अप्रोच फॉर कीपिंग प्लॅनिंग अप टू डेट, ऑल्सो इट प्रोव्हाइड्स अ वे फॉर मॅनेजमेंट टू रिक्वायर दॅट प्लॅनिंग बी डन ऑन युनिफॉर्म अँड लॉजिकल बेसिस. ऑप्शन सी पण करेक्ट आहे. पर्ट परमिट्स मॅनेजमेंट टू फोरसी क्विकली द इम्पॅक्ट ऑफ व्हेरिएशन फ्रॉम द प्लॅन, त्यामुळे करेक्ट आन्सर काय असेल तुमचं? ऑप्शन डी, दॅट इज ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिटिकल पाथ मेथड हेल्प्स इन असर्टेनिंग टाइम शेड्यूल्स. ऑप्शन बी करेक्ट आहे हे पण, की मेक्स बेटर अँड डिटेल प्लॅनिंग पॉसिबल. ऑप्शन सी पण करेक्ट आहे. प्रोव्हाइड्स अ स्टँडर्ड मेथड फॉर कम्युनिकेटिंग प्रोजेक्ट प्लॅन्स शेड्यूल्स अँड टू टाइम अँड कॉस्ट द परफॉर्मन्स. सो डी इज द राईट आन्सर. हे सगळे जे स्टेटमेंट आहेत ते करेक्ट आहेत अबाउट क्रिटिकल पाथ मेथड. क्वेश्चन नंबर 8, पर्ट इज अप्लाइड फॉर मार्केटिंग प्रोग्राम्स अँड ॲडव्हर्टायझिंग प्रोग्राम्स, यस. इन्स्टॉलेशन ऑफ मशनरीज, यस. अँड ऑप्शन सी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रोडक्ट्स, इट इज ऑल्सो करेक्ट. सो पर्ट इज अप्लाइड फॉर ऑल ऑफ द अबव. सो डी इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9 काय होता? द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इज, कुठला आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल? टू स्टॉक कंट्रोल सिस्टम. ऑप्शन बी टू रन द स्टोअर्स इफेक्टिवली. नंतर टेक्निकल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द स्टेट ऑफ मटेरियल. सो दीज आर द इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. सो डी इज द करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबव. आणि क्वेश्चन नंबर 10, इन अ प्रोडक्ट लेआउट, त्याच्यामध्ये काय असतं? प्रोडक्ट लेआउट संदर्भात काय गोष्टी करेक्ट आहेत? इट इज स्पेशलाइज्ड अँड स्ट्रिक्ट सुपरविजन इज रिक्वायर्ड, करेक्ट. मशीन्स कॅनॉट बी यूज्ड टू देअर मॅक्सिमम कॅपॅसिटी, इट इज ऑल्सो करेक्ट. अँड मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट रायजेस विथ अ फॉल इन द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन. सो ए बी सी ऑल ऑफ द अबव आर करेक्ट आन्सर. सो डी इज द राईट आन्सर. आणि हा तर क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. याचा आन्सर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते करेक्ट आहे का रॉंग आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सोबतच तुमचे मार्क्ससुद्धा शेअर करा. टेस्ट नंबर 4 आउट ऑफ 10 तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत. ओके, आणि
व्हिडिओमधले क्वेश्चन जर इंटरेस्टिंग वाटत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता, जेणेकरून आम्हाला पण कळेल की तुमचा रिस्पॉन्स किती आहे. आणि काही डाऊट्स असतील याच्यामध्ये या क्वेश्चन्समध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तर ती तुम्ही जॉईन करू शकता किंवा तिथे पण तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू.